पाथर्डी पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नाहीत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून काळ्या फिती बांधून कर्मचाऱ्यांनी काम केले. याबाबत माहिती देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष अय्युब सय्यद म्हणाले की 9 ऑगस्टला काम बंद आंदोलन करून आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला. 14 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून सर्व कर्मचारी काम करतील. स्वतंत्र दिन कार्यक्रमानंतर लोकप्रतिनिधींना संघटनेच्या वतीने निवेदन दिले जाईल. निर्णय घेण्यासाठी शासनाला पुरेसा अवधी दिला आहे. शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या 21 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. गेल्या 2 वर्षांपासून मागण्यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडे 16 मागण्यांसंदर्भात वेळोवेळी आपण शासनाकडे 2015 पूर्वी ज्या निवेदन दिलेले त्या अनुषंगाने प्रोसिडिंग झाले. शासनाकडे बरेच वेळेस नगर विकास संघ सफाई कर्मचाऱ्यापासून तर कार्यालयांपासून तर कंत्राटी कर्मचारी रोजंदारी कर्मचारी असतील मुख्याधिकारी संघटना असेल या सर्व संघटनांनी मिळून राज्यव्यापी हा संप सुरू केलेला आहे. 9 तारखेला सामुदायिक रजा आंदोलन यशस्वी झालेलं आहे महाराष्ट्रात. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने आज दुपारी मुंबई येथे नगर विकास येथे संघटनेची सर्व संघर्ष समितीच्या सगळ्यांची मीटिंग 3 वाजता आयोजित केलेली आहे. त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी पाथर्डी नगर परिषदेतर्फे काळ्या फिती लावून कामकाज दिनांक 14 तारखेपर्यंत करणार आहोत. 20 तारखेपर्यंत जर शासनाने दखल घेतली नाही तर 21 तारखेपासून बेमुदत कामबंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे. त्याच अनुषंगाने राज्य संघटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी पाथर्डी नगर परिषद तसेच अहमदनगर जिल्हा संपूर्ण बेमुदत कामबंद आंदोलन 21 तारखेपर्यंत करणार आहे. सर्व पालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा. शासनामार्फत कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन मिळावे. रोजदारी कंत्राटी हंगामी अशा सर्वच कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे. सेवा ज्येष्ठता व पदोन्नतीसाठी कार्यकाळ समावेशनाच्या तारखेपासून धरण्यात यावा. सर्व कर्मचाऱ्यांकडे मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात यावा. वयाची व परीक्षेची अट रद्द करून 30% पदोक्तींची मुख्याधिकाऱ्यांची पदे भरावीत. वर्ग 4 च्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सुट्ट्यांचा लाभ मिळावा. सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे. आदी स्वरूपाच्या 16 मागण्यांचा संघटनेकडून पाठपुरावा सुरू आहे. यावेळी अशोक डोमकावळे, सोमनाथ गर्जे, दत्तात्रय साळवे, हरीश भागवत, शरद पाथरकर, सतीश खानदाद, बाळू दिनकर, संजय गिरमे, दत्तात्रय ढवळे, सोमनाथ धरम, सोमनाथ घोराडे आदी कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी डॉक्टर वसुधा कुर्णावळ यांच्याशी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली आहे. प्रतिनिधी सचिन दिनकर, SP24 तास, पाथर्डी.